मुझे ही बोलना है। दीपक कदम दिग्दर्शित आयपीएल या फिल्मसाठी खूप इंटरेस्टिंग नाव आहे खरं तर, आणि नावावरनंच फिल्म खूप वेगळ्या पठडीची वाटते। आणि आशिषने जेव्हा मला नाव सांगितलं फिल्मचं तेव्हा म्हटलं आयपीएल असं झालं मला, त्यामुळे समथिंग इंटरेस्टिंग। आणि आत्ता त्याचंच आम्ही एक आयटम सॉन्ग रेकॉर्ड केलं, अभिजित कुलकर्णी यांनी लिहिलं आहे आणि आशिषने खूप सुंदर ट्यून केली। इट्स व्हेरी पेपी नंबर आणि खूप छान स्टारकास्ट आहे फिल्मची। आय जस्ट विश देम लोड्स ऑफ लक अँड लव। आणि खूप छान गाणं रेकॉर्ड झालं आहे, ते नक्की लोकांना आवडेल, खूप छान लिहिलं आहे, त्यामुळे मजा आली गायला, खूप धमाल आली गायला। तर हे गाणं, हा पिक्चर लवकरच तुमच्यासमोर येतोय, तर नक्की पहा। एखादा लाईन बोलू शकता आपण? अरे बाबा, मी अजूनही डब नाही केलंय, तर थोडं सेकले काय रे शब्द राजू हट बाजू, अरे ए राजू हट बाजू। अभी इतना ही गा सकती हूँ। नाम बता दीजिए। अच्छा, मेरा नाम बेला शेंडे, और हिंदी में बोलना है अगर तो बहुत मजा आया गाना रिकॉर्ड करने में, क्योंकि इट्स अ वेरी पेपी सॉन्ग, पेपी ट्यून बाय आशीष। और बहुत मजा आया क्योंकि द नेम ऑफ द फिल्म इज आईपीएल, कुछ अलग टाइटल है, तो जैसे आईपीएल के सब फैन हो चुके हैं पहले से ही, तो मेरे ख्याल से इस फिल्म के भी बहुत फैन होंगे अभी, क्योंकि बहुत अच्छी स्टार कास्ट है और बहुत अच्छे लोग हैं एक्ट करने के लिए। तो आई जस्ट विश देम लोड्स ऑफ लक एंड लव। थैंक यू। थैंक यू। एक एक ग्रुप में लेना सर। आयपीएल नाव अगोदर पासून हिट आहे, काय म्हणायचं पुढे? रोलिंग आहे ना? येस सर, येस। बेसिकली आय पी एल हे जे नाव आहे हे ऑलरेडी फेमस आहे, याचा एक लॉंग फॉर्म आम्ही पकडला आहे, इंडियन प्रेमाचा लफडा। इंडियन प्रेम म्हणजे इमोशन असतं, इमोशन म्हणजेच इंडियन प्रेम असतं। तर ही एक स्टोरी जी आहे, ती स्टोरी मी आता रिव्हील करत नाही तुमच्यासमोर, पण ही जी आम्ही कथा घेतली आमच्या प्रोड्युसरने ऐकलं, मिंटूजी मोहनजी यांना जेव्हा ऐकवली तेव्हा त्यांना ती, म्हणजे ते नॉन मराठी असून सुद्धा मी मराठीत ऐकून सुद्धा त्यांना ते खूप एक भावली, की म्हणाले की ह्याच्यामध्ये मॅड कॉमेडी नाही आहे, पण एक कॉमेडीमधून एक सामाजिक, एक सोशल मॅसेज आपण लोकांना देतो याच्यामधनं, की नाती ही मान्यवरती असतात, मग भले ती रक्ताची असोत किंवा मानलेली असोत, आपण जसं मानतो, जसं आपण राहतो, तसं जर आपण मानलं तर आपण आनंदात राहू शकतो, अनोळखी माणसंसुद्धा, आणि जर नाही मानलं तर रक्ताची नातीसुद्धा एकत्र नाही चांगल्या प्रकारे राहू शकत, असा एक सोशल मॅसेज आपण या फिल्ममध्ये दिला आहे, म्हणून आपण त्याला एक नाव आय पी एल ठेवलं आहे, फनी नाव ठेवलं आहे। बेसिकली आयटम सॉन्ग याच्यामध्ये आम्ही घालायचं म्हणून घातलेलं नाही आहे, की बाबा जबरदस्ती प्रत्येक फिल्ममध्ये आयटम सॉन्ग असायलाच हवं, ह्याच्यासाठी आयटम सॉन्ग घातलेलं नाही आहे। कारण हे जे आयटम सॉन्ग आहे, या आयटम सॉन्गमध्ये ज्या परफॉर्म करणार आहेत सिया पाटील, हे आमचं थ्रूआउट कॅरेक्टर आहे त्या स्क्रिप्टमधलं, आणि त्या कॅरेक्टरला, त्या कथेला धरून आलेलं एक सॉन्ग, म्हणून ते आयटम सॉन्ग आहे। नाहीतर कमर्शियलता वाढवण्यासाठी आयटम सॉन्ग जबरदस्तीने घालून असं काही हे केलेलं नाही, की कोणाला पण आणून नाचवणं आणि वगैरे असं काही प्रकार नाही आहे, कारण ह्याच्यामधली ही हिरोईनच आहे ती आमची, आणि ती एक सर्टन मोमेंटला रिव्हील होते, की अरे ही इथे काम करते का, इथे नाचते का, असं होतं, त्यामुळे ती आयटम सॉन्ग हे ओघाने आलेलं आयटम सॉन्ग आहे। याच्यामध्ये स्टार कास्ट खूप चांगले आहेत, खूप आवडतीचं सर्व स्टार कास्ट आहेत, कधीपर्यंत प्रेक्षकांना बघायला भेटेल?
बेसिकली एखादा चांगला चित्रपट निर्माण करायचा असेल तर कमीत कमी एक चार पाच महिने तर लागतातच आपल्याला, कारण आमचं शूटिंग आता जवळजवळ 30 दिवसाचं शेड्यूल आहे. शेड्यूलमध्ये आम्ही आता मुंबई, त्याच्यानंतर मुंबईचा आसपासचा परिसर, बीचेस आहेत अलिबाग, आणि पनवेलला आमचं सेट लागण्याचं काम चालू आहे. गेले 15 दिवस सेट लागतो आहे. जी चाळ आम्ही गिरगावातली उभी केली आहे पनवेलला, आणि प्रोड्युसरने आम्हाला खूप फ्री हँड दिलेलं आहे. एक जे आम्हाला हवं आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या फिल्मची मेन गोष्ट अशी आहे की या फिल्ममध्ये जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ते आम्ही वापरतो. म्हणजे मुंबईमध्ये इक्विपमेंट जे आहे किंवा लाईट्स इक्विपमेंट जे आहे ते ज्यांनी म्हणजे मराठी फिल्ममध्ये अजून कोणी वापरले होते, जसे आम्ही 18K वगैरे असे जे काय आमचे पार लाईट वगैरे असे जो काय प्रकार आहे जो लेटेस्ट आहेत आत्ता, ह्या सगळ्या आम्ही गोष्टी यामध्ये आम्हाला प्रोड्युसरनी प्रोव्हाइड केल्या आहेत. म्हणजे आमच्या कॅमेरामननी जी आम्हाला रिक्वायरमेंट दिली होती की बाबा हे असं असं असायला एक वेगळ्या प्रकारचा एक वेगळा, जे कारण आता मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत, त्यामुळे मराठी चित्रपट आता हॉलिवूड बॉलिवूडपेक्षा पण कमी नाही आहे. मग आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल किंवा त्या क्वालिटीला हे करायचं असेल तर आपल्याला तसं टेक्निकली आणि एक आर्टिस्ट पण त्या प्रकारचे घेऊन, जे परफॉर्मर आहे अशा लोकांना घेऊन आपण जर एक चांगल्या प्रकारे मूवी करायचा किंवा एक चांगल्या प्रकारे फिल्म करायचा प्रयत्न आम्ही या याच्यामध्ये करतो आहे. त्यामुळे ही फिल्म मला वाटतं आम्ही एक सप्टेंबरपर्यंत, म्हणजे फेस्टिवल सीझन जो गणपतीच्या नंतरचा सीझन आहे, त्याच्यात आम्ही बाहेर काढणार. कारण ह्याच्यामध्ये गणपतीचं एक सॉन्ग जबरदस्त आहे जे आदर शिंदेने गायलं आहे ह्याच्या आधी, आणि हे जे आत्ता जे सॉन्ग रेकॉर्डिंग चाललं आहे बेला शेंडेंचं, ज्या नॅशनल अवॉर्ड विनर आहे सिंगर, तर ते एक वल्गॅरिटी नसून एक चांगल्या प्रकारचं एक फनी सॉन्ग असं आहे. आणि हे दोन्ही सॉन्ग, गणपती सॉन्ग आणि हे सॉन्ग, असं आम्ही एक म्युझिक लॉन्च करू गणपतीच्या आसपास, आणि त्याच्यानंतर गणपतीनंतर आम्ही हा पिक्चर आमचा रिलीज होईल. आम्ही त्याच दृष्टीने प्रयत्न करतो आहे आम्ही, म्हणजे रिलीजिंगपासून शूटिंगपर्यंत असा उलटा प्रवास चालू केला आहे. आम्ही लोक शूटिंगपासून रिलीजपर्यंत प्रवास करतात. आम्ही रिलीजची डेट ठरवली आहे की सप्टेंबरमध्ये रिलीज करायचा, त्यानुसार परत आम्ही फ्लॅशबॅकमध्ये आलो पाटी, असा आमचा प्रवास चालू केला आहे पाटीमध्ये. सर आपलं नाव? मी दीपक कदम. या थोडं सारखं या. आय पी एल मध्ये माझी एंट्री झाली दीपकमुळे. दीपक आणि मी खूप वर्ष मित्र होत, मला एक चांगलं कॅरेक्टर घेऊन आला, म्हटलं मी करेन, मला वेळ नव्हता मध्ये, तर म्हटलं असं असं आहे बघ हे कॅरेक्टर किंवा हे कॅरेक्टर, म्हणजे हे कॅरेक्टर काढा, हे कॅरेक्टर करायची मिंटू दा मिंटू भाई, तर तुला मला ती वेळ द्यावी लागेल. मी थोडं सॅक्रिफाईस केलं, थोडंसं मला माझं शेड्यूल तुला हलवून, म्हणजे मी मॉरिशसचं फिल्म फेस्टिवल वगैरे चाललं होतं त्याचे ॲडजस्ट करून सगळं मी हे कॅरेक्टर करतो. बाकी सगळे गँग आमचे दिग्गज आमचे सिनियर विजय कदम आहेत, संतोष मयेकर आहे, हे गँग आहे, क्षितिजा आहे, सिया पाटील माझ्याबरोबर आहे. तर म्हणजे आय पी एल पेक्षा नाव आणि मला कॅरेक्टर हे मला आवडलं. म्हणजे अगदी वनलाईन मला सांगितलं, कारण माझ्या भयंकर धावपळीत होतो मी, आणि मला दीपकने अगदी वनलाईन सांगितली, पण वनलाईन अच्छा यार, अगर वनलाईन इतना अच्छा कॅरेक्टर जर अज्ञात फिल्म बी अच्छी होगी. मी लगेच हो म्हटलं आणि दीपकचं म्हटलं करूया सगळं. आणि आमचे प्रोड्युसर आहेतच मिंटोजी आणि मोहनजी, यांची पण जेव्हा भेट झाली तेव्हा म्हटलं की सगळं मजा आहे, एक चांगला चित्रपट होण्याची आशा आहे असं मला वाटलं. लगेच म्हटलं चला करूया, मजा करूया, ॲड्रेस म्हटलं सुनील फार्म हाऊसला, असं म्हणजे एंट्री दिली. नाही आय पी एल नाव तर आहे, परत एवढी सगळी कॅरेक्टर आहे, म्हटलं एन्जॉयमेंट म्हणजे 110% एन्जॉयमेंट मिळणार आहे. आज अख्खा सेट लागतो आहे, 40-30 सेट लागतो आहे. आज मराठी चित्रपटात हल्ली सेट बी लागत नाही, पण आज दीपक आणि सगळे आमचे निर्माते सेट लावत आहेत, आज एवढे प्रकारे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे एक गंमत तर तुम्हाला मिळणार, छान गंमत मिळणार. एवढी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे मला माहिती आहेत ती जी 8-9 कॅरेक्टर्स माझ्या माहितीप्रमाणे, अजून 8-10 कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे 15-16 कॅरेक्टर एका वेळी, 54 कॅरेक्टर, 54 कॅरेक्टर एका वेळी म्हटल्यानंतर मला जरी कोण कंटाळले तर विजय कदमला तर हसतील लोक. एवढी 54 कॅरेक्टर म्हटल्यानंतर मजा असणार आहे. सुंदर आमची क्षितिजा आहे, सिया आहे,
एवढ्याशा सुंदर मुली पण आहेत, मजा असणार आहे, 100% गॅरंटी आहे. म्हणजे आय पी एलमध्ये खरोखरची आय पी एल ना, त्यात कधी तुम्हाला एन्जॉयमेंट मिळत होतं ना, मॅच अरे मॅच का मजा नाही यार, जे एक्सपेक्ट करत मॅच नाही हो आजच्या, पण आमची तिथे होणार नाही, आमची मॅच 100% दमा.